आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी पदभरतीचे नॉर्मलायझेशन कसं होणार आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाटी पदभरतीसाठी नॉर्मलायजेशन प्रक्रिया होणार आहे आणि याबाबत मागच्या वेळी एक प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तलाठी पदभरतीसाठी नॉर्मलायझेशन होईल आणि बघा नॉर्मलायझेशन कोणत्या परीक्षेसाठी केलं जातं ज्या परीक्षा शिफ्टनुसार होतात सतरामध्ये होतात तर त्या परीक्षांचं मित्रांनो नॉर्मलायझेशन केलं जातं आता बघा तलाठी पदभरती जी आहे शिफ्ट एक शिफ्ट दोन शिफ्ट तीन अशा प्रकारे मित्रांनो शिफ्टमध्ये झालेले आहे म्हणजे सत्रामध्ये झालेलं आहे त्यामुळे तलाठी पदभरतीचं नॉर्मलायझेशन होणार आहे आता मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये काय होतं बघा गुण जे आहेत मित्रांनो तुमचे गुण हे प्लस मायनस होतात मित्रांनो प्लस मायनस गुण होतात आता कोणत्या उमित्रॉनचे गुण वाढणार आहे आणि कोणत्या उमेदवारांचे गुण कमी होणार आहे याबाबत जो काही निर्णय आहे तो नॉर्मलायझेशन नंतर आपल्याला समजतं आता बघा तुम्ही रिस्पॉन्स शीट बघितलेलं आहे त्यानुसार तुम्हाला तुमचा स्कोर तुम्हाला माहीत आहे की मला एवढे गुण आहेत माझ्या मित्राला एवढे गुण आहेत त्या उमेदवाराला एवढे गुण आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत असतं परंतु परंतु मित्रांनो जेव्हा नॉर्मलायझेशन होतं तेव्हा प्लस आणि मायनस गुण होतात मग मित्रांनो हा फरक आपण समजून घेणार आहोत यामध्ये फरक किती म्हणजे किती फरक पडणार आहे आता समजून घ्या एखाद्या उमेदवाराला एकशे सत्तर स्कोर आहे ओके एकशे सत्तर गुण आहेत तर मग किती फरक पडणार आहे म्हणजे किती गुण कमी होणार आहेत किंवा जास्त होणार आहेत याबाबत मी तुम्हाला माहिती देतो आता बघा मित्रांनो आता मित्रांनो तलाठी पद भरतीचे नॉर्मलायझेशन अजून झालेलं नाही तर एस एस सी भरतीचं झालेलं आहे स्टाफ सिलेक्शन भरतीचं झालेलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला फरक सांगतो की किती फरक पडतो ओके आणि बघा मी तुम्हाला हो एक माहिती अजून देऊन देतो तलाठी भरतीमध्ये दे, नॉर्मलायझेशन कसं होणार आहे मित्रांनो तर नॉर्मलायझेशन असं होणार आहे मित्रांनो बघा की ज्या उमेदवारांची शिफ्ट ही खूप कठीण होती ज्या उमेदवाराला पेपर खूप कठीण गेलेला आहे परीक्षा कठीण गेलेली आहे त्याच उमेदवारांचे मित्रांनो इथे गुण वाढणार आहेत म्हणजे गुण प्लस होणार आहेत आणि ज्या उमेदवाराचा पेपर इझी होता सोपा होता किंवा शिफ्ट सोपी होती त्या उमेदवारांचे मार्क्स थोडे कमी होणार आहेत म्हणजे प्लस मायनस होतील ही प्रक्रिया मध्ये होते आता तुम्हाला मी नीटपणे समजून सांगतो आता हे बघा मित्रांनो एका उमेदवाराचं हे नॉर्मलायझेशन झालेलं आहे तर एस एस सीचं आहे मित्रांनो हे स्टाफ सिलेक्शनचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्यामध्ये बघा त्या उमेदवाराचे गुण किती कमी झालेले आहेत तर मित्रांनो त्याचा स्कोअर होता एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच किती एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच एवढा स्कोअर त्याचा अगोदर होता मित्रांनो आणि फायनल स्कोअर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर बघा किती झालेलं आहे एकशे पंच्याहत्तर पॉईंट आठ म्हणजे मित्रांनो गुण हे कमी झालेले आहेत बघा म्हणजे मित्रांनो तीन गुण इथे कमी झालेले आहेत तीन गुण मायनस झालेले आहेत म्हणजे जास्त काही फरक पडत नाही मित्रांनो नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मित्रांनो थोडाफार फरक पडतो जास्त फरक पडत नाही एवढं लक्षात ठेवा आता बघा इथे मी तुम्हाला सांगितलंच की एकशे अठ्ठ्याहत्तर होते तर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर एकशे पंच्याहत्तर त्या उमेदवाराचे गुण झालेले आहेत ओके म्हणजे असा फरक पडतो आता हे मी तुम्हाला स्टाफ सिलेक्शन भरतीबाबत तुम्हाला हे नॉर्मलायझेशन प्रक्रिया सांगितलेली आहे पद तलाठी पदभरतीसाठी पण असंच असणार आहे तलाठी पदभरतीसाठी पण ओके सो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तलाठी पदभरतीचं नॉर्मलायझेशन आहे दिवाळीनंतर होणार आहे आलं लक्षात तर सबस्क्राईब करा चॅनलला आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये